नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासकेत आपण प्रकरण तिसरा सुरुवात करणार आहोत। मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन हे प्रकरण तिसरे असून यामध्ये सर्वप्रथम आपण मानवी वस्तीचा अभ्यास करणार आहोत। मानवाच्या मूलभूत गरजापैकी हे एक अतिशय महत्त्वाचं आहे। अन्न वस्त्र याप्रमाणेच निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे। मानवी इतिहासाच्या सुरुवातीपासूनच मानवामध्ये समूह करून राहण्याची प्रवृत्ती दिसून येते। म्हणूनच मानव हा समाजशील प्राणी असल्याने तो नेहमी समूहाने राहणे पसंद करतो। यातूनच पुढे सामाजिक बांधिलकी व सामाजिक गरजा निर्माण होत असतात। या सामाजिक गरजेतून अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्रित येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात। अशा घराच्या मांडणीला वस्ती असे म्हणतात। मानवी अधिवास हा वस्त्यांच्या स्वरूपात आढळतो। यात एक घर ते मोठ्या शहरापर्यंतचा समावेश होतो। वस्तीवरून निदर्शनास येते की निवासासाठी तसेच त्यांच्या आर्थिक क्रियांसाठी काही प्रदेश व्यापलेले जातात। या ठिकाणी मानव राहतो, समूह जीवन जगतो आणि त्यांच्या आर्थिक क्रियाही करतो। मानवाचा जर इतिहास पाहिलो तर विद्यार्थी मित्रांनो, मानव सुरुवातीपासूनच सतत एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात अन्नाच्या शोधामध्ये स्थलांतर करत असलेला आढळतो। ज्यावेळी मानवाला कृषी किंवा शेती योग्य जमीन आढळून आली किंवा पिकांच्या ज्ञानाबद्दल किंवा पिकांच्या उत्पादनातील ज्ञान आत्मसात झाले, अशा वेळी मानव त्या प्रदेशामध्ये वास्तव्य निर्माण करत असलेला आढळतो। सुरुवातीला मानव नदी खोऱ्याच्या प्रदेशातच वास्तव्य निर्माण केले, कारण या प्रदेशामध्ये असणारी सुपीक मृदा, पाण्याची उपलब्धता, अनुकूल हवामान हे सर्व काही घटक मानवी जीवनासाठी आवश्यक असलेले आहेत। म्हणूनच मानवी वस्तीचा उगम किंवा आरंभ हे नदी खोऱ्याच्या प्रदेशातच झालेले आढळते। मानवी वस्तीचे निर्मिती ही प्रामुख्याने प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक घटकावर अवलंबून असते। कालांतराने स्थळ आणि काळानुसार मानवी वस्तीचे स्वरूप हे बदलत गेलेले आढळून हे स्वरूप प्रदेशानुसार वेगवेगळे आढळून येते। मानवी वस्तीचा जर विचार केलो तर मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक,
सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घटकांचा परिणाम होत असलेला आहे। तरी आपण सर्वप्रथम मानवी वस्ती म्हणजे काय हे जाणून घेऊया। सामाजिक गरजेतून अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्रित येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात। अशा घरांच्या मांडणीला मानवी वस्ती असे म्हणतात। तसेच याची दुसरी व्याख्या आहे, अनेक लोक किंवा लोकसमूह एखाद्या निश्चित ठिकाणी एकत्रित येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात आणि यातूनच घराची एकत्रित बांधणीची रूपरेखा तयार होते। अशा घरांच्या मांडणीला मानवी वस्ती असे म्हणतात। वा विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही व्याख्यावरून आपल्याला लक्षात येते की मानव हा जीवन जगत असताना समूह पद्धतीनं किंवा एकत्रित येऊन जीवन जगत असलेला आहे। यातूनच आपल्याला लक्षात येते मानव हा समाजशील प्राणी आहे। सामाजिक बांधिलकीतूनच किंवा सामाजिक गरजा यातूनच मानव पुढे आलेला आहे। या सामाजिक गरजेतूनच अनेक लोक एखाद्या ठिकाणी आपले वास्तव्य निर्माण करत असलेले आहे। उदाहरणार्थ शेतीयोग्य जमीन ज्या प्रदेशामध्ये आढळून आली अशाच प्रदेशामध्ये मानवाने सुरुवातीला आपले वास्तव्य निर्माण केलेले आहे। आणि या प्रदेशाभोवतीच मानवी वस्ती निर्माण झालेली आहे। कालांतरानुसार किंवा काळानुसार मानवी वस्तीमध्ये बदल हे सतत होत गेलेले आहे। हे बदल या प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक घटकाला अनुसरून असलेला आहे। या मानवी वस्तीच्या स्थानावर हे सर्व काही घटक परिणाम करत असलेले आढळतो। या घटकांचा आपण अभ्यास पाहू। मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे घटक यामध्ये आहे सुरुवातीला प्राकृतिक घटक। वस्त्यांच्या स्थान निश्चितीवर प्राकृतिक घटकाचा निश्चितच सर्वात महत्त्वाचा परिणाम होतो। जमिनीचा उंच सकलपणा, स्थानाची समुद्र सपाटीपासूनची उंची, त्यानुसार ठरणारे हवामान, मृदा आणि मृदेची सुपीकता, प्रदेशातील जलप्रणाली, पाण्याची उपलब्धता, वने, गवताळ कुरणे किंवा वनस्पती, प्राणी संपदा असे विविध घटक वस्त्याच्या स्थान निश्चितीवर परिणाम करतात। प्रदेशानुसार प्राकृतिक घटकांचे स्वरूप हे बदलते असलेले आहे। त्यामुळे एखाद्या प्रदेशात जो प्राकृतिक घटक जास्त महत्त्वाचा ठरतो त्यानुसार
वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या घटकाचे स्वरूप आणि महत्त्वही बदलते. उदाहरणार्थ कोरड्या हवामानाच्या प्रदेशात पाण्याची उपलब्धता हा इतर प्राकृतिक घटकापेक्षा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. यामुळेच अशा कोरड्या हवामानाच्या प्रदेशात जेथे पाणी उपलब्ध असते तेथे केंद्रित स्वरूपाची वस्ती निर्माण होते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, प्राकृतिक घटकाविषयी जर माहिती सांगायची असेल तर तुम्हाला उदाहरणात सांगितलेलं आहे, कोरड्या हवामानाच्या प्रदेशात पाण्याची उपलब्धता जेथे आढळून येते अशाच प्रदेशामध्ये मानवाने आपले वास्तव्य निर्माण केलेले आहे. एकंदरीत ज्या प्रदेशामध्ये मानवी जीवनाला अनुसरून प्राकृतिक घटक हे अनुकूल असतात अशा प्रदेशामध्येच मानवाने वास्तव्य निर्माण केलेले आहे. तर या उलट ज्या प्रदेशामध्ये प्रतिकूल प्राकृतिक घटक आढळून येतात अशा प्रदेशामध्ये मानवी वस्ती निर्माण होत नाही. या प्राकृतिक घटकाचा परिणाम हे मानवी वस्तीवर झालेला आढळून येतो. तसेच अजून एक उदाहरण सांगता येईल, ज्या प्रदेशामध्ये हवामानाची स्थिती ही मानवी जीवनासाठी अनुकूल असते अशाच प्रदेशामध्ये मानव आपले वास्तव्य निर्माण करत असलेला आढळतो. तर या उलट ज्या प्रदेशामध्ये मानवी जीवनासाठी हवामानाची स्थिती प्रतिकूल असते अशा प्रदेशात मानवी वस्ती निर्माण होत नाही किंवा मानव आपले वास्तव्य निर्माण करू शकत नाही. यानुसारच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उंच सकलपणा, समुद्रसपाटीपासूनची भूपृष्ठाची उंची हे सर्व काही घटक मानवी वस्तीवरती किंवा मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करत असलेला. त्यानंतर आहे नंबर दोन, सामाजिक घटक. संरक्षण ही मानवाची आणि मानवी समूहाची एक महत्त्वाची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी वस्त्याच्या निर्मितीवर संरक्षणाची गरज हा घटकही प्रभाव पडतो. पूर्वी उंच माथ्यावर जेथून सभोवतालच्या प्रदेशावर नीट लक्ष ठेवता येते अशा स्थानाचा विचार वस्ती निर्मितीमध्ये केला जायचा. काळाच्या ओघात तटबंदी बांधणे, किल्ला बांधणे किंवा मोक्याची जागा मिळवणे हे घटक सामाजिक सुरक्षा या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. सामाजिक घटकाबद्दल जर सांगायचं गेलं तर आपण असे एक सांगू शकतो, मानव हा समाजशील प्राणी असलेला आहे.
समाजामध्ये जगत असताना मानव हे आपली सुरक्षा करूनच जीवन जगत असलेला आढळतो. समूह पद्धतीने जीवन जगताना मानव संरक्षण पद्धतीचाही विचार केला जातो. समूह पद्धतीने जीवन जगत असताना मानव संरक्षणाच्या उद्देशानेच समूह करत असलेला आढळतो. एवढंच नाही, कालांतरानुसार मानवाने तटबंदी बांधायला सुरुवात केली. एवढेच नव्हे, किल्ला बांधणे किंवा मोक्याची जागा मिळवणे हे घटक सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले आढळतो. समाजामध्ये राहत असताना मानव सद्यस्थितीचा जर विचार केलो तर सर्वप्रथम तो सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला जात असलेला आढळतो. म्हणजेच आज सद्यस्थितीला जर पाहिलो तर तो व्यक्ती धर्म यानुसारच वास्तव्य निर्माण करत असलेला आढळतो. यानंतरचा नेक्स्ट मुद्दा आहे आर्थिक घटक. मानवी वस्तीच्या स्थान निश्चितेवर जरी प्राकृतिक घटकाचा प्रभाव प्रामुख्याने पडत असला तरी वस्तीमध्ये शेवटी आर्थिक क्रिया ही सगळ्यात जास्त महत्त्वाच्या ठरतात. ज्या प्रदेशात आर्थिक क्रिया करता येण्याजोगे पर्याय उपलब्ध असतात अशाच ठिकाणी वस्त्यांची निर्मिती वाढ आणि पुढचा विकास होताना दिसतो. नदीचे मैदानी प्रदेश, सागरी किनारी प्रदेश, पर्वत पायथ्याचे संपर्क प्रदेश या ठिकाणी शेती, मासेमारी, इतर पूरक व्यवसाय, पशुपालन, वनोद्योग अशा विविध आर्थिक क्रियांना पोषक परिस्थिती प्राप्त होताना दिसते आणि त्याचा परिणाम वस्त्याच्या स्थानावर आणि वाढीवर होताना दिसतो. यावरून असे आपणास सांगता येते, ज्या प्रदेशात आर्थिक क्रिया किंवा त्यावर आधारित वेगवेगळे व्यवसाय अवलंबून असतात अशा प्रदेशात मानव आपले वास्तव्य निर्माण करत असलेला आहे. कारण या प्रदेशात मानवाला विविध सोय सुविधा उपलब्ध होत असल्याने तो आपले वास्तव्य अशाच प्रदेशात निर्माण करत असलेला आढळतो. आणि त्याचाच परिणाम वस्त्याच्या स्थानावर आणि वाढीवर होताना दिसतो. म्हणजेच ज्या प्रदेशामध्ये रोजगाराच्या सेवा सुविधा, शैक्षणिक सेवा, आरोग्यविषयक सेवा एवढेच नव्हे, कालांतरानुसार पर्यटन क्षेत्र देखील हे आर्थिक दृष्टिकोनातून किंवा मानवी वस्तीसाठी अतिशय आवश्यक असलेला आढळतो. यानुसारच मानवी वस्तीवर हे परिणाम करणारे घटक असलेला आढळतो. त्यानंतर आहे शेवटचा घटक, राजकीय घटक.
राजकीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर ज्या प्रदेशामध्ये मानवाला राजकीय स्थिरता असलेली आढळून येतो अशा प्रदेशामध्ये तो आपले वास्तव्य निर्माण करत असलेला आढळून येतो, किंवा राजकीय सुरक्षितता ज्या प्रदेशामध्ये आढळून येते अशाच प्रदेशात मानव आपले वास्तव्य निर्माण करत असलेला आढळतो. उदाहरणार्थ ज्यावेळी भारत पाकिस्तान किंवा भारत बांगलादेश या दोन्ही देशाची फाळणी होत असताना त्यावेळेस राजकीय स्थिरता किंवा राजकीय सुरक्षितता मिळण्यासाठी मानव भारतातून पाकिस्तानमध्ये किंवा पाकिस्तानमधून भारतामध्ये स्थलांतर करत असलेला आढळतो. किंवा ज्या प्रदेशामध्ये सीमावाद प्रश्न निर्माण झालेले अशा प्रदेशातून मानव आपल्या सुरक्षिततेसाठी इतर प्रदेशामध्ये जाऊ, म्हणजेच ज्या प्रदेशामध्ये राजकीय सुरक्षितता उपलब्ध असलेल्या आढळून येतो अशा प्रदेशात जाऊन तो आपले वास्तव्य निर्माण करत असलेला आढळून येतो. एकंदरीत मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घटकाचा परिणाम होत असलेला आढळून येतो. धन्यवाद.